कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. सदर बाजार पोलिसांनी मोदी स्मशानभूमीत मोटारसायकल चोरटा विठ्ठल केंगनाळकर याला अटक केली आणि त्याच्याकडून 1,30,000 रुपयांच्या किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग दरम्यान मोदी स्मशानभूमीत आले. पोलिसांना पाहून तेथे थांबलेला एक जण पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला संशयावरून पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने नाव विठ्ठल शंकर केंगनाळकर, वय 32, राहणार नीलम, श्रमजीवी नगर असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि त्याला पोलिसी खाक्या दाखविताच विठ्ठल केंगनाळकर याने ती मोटारसायकल चोरली असल्याचे कबूल केले आणि आधी चोरलेल्या 1,30,000 रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली काढून दिल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी इकबाल अत्तर, सोलापूर.